दंतोली पुलिस थाने के तहत अजनी चौक में समर्थ नगर में कर्ज दिलाने के नाम पर तीन लोगों ने 1,39,000 का चूना लगाने का मामला सामने आया है। आरोपी ने अपने आप को बजाज फाइनेंस का कर्मचारी बताकर ठगी की है। इस मामले में तीन आरोपी के लिप्त होने की बात सामने आई है। अपने आप को बजाज फाइनेंस कंपनी का कर्मचारी बताकर कर्ज दिलाने के नाम पर तीन लोगों द्वारा 1,39,000 रुपयों का चूना लगाने का मामला सामने आया है। प्राप्त जानकारी के अनुसार दंतोली पुलिस स्टेशन अंतर्गत प्लॉट नंबर 45 समर्थ नगर अजनी चौक वर्धा रोड निवासी जयंत माधवराव देशपांडे को उनके पुत्र के व्यवसाय के लिए 3.5 लाख रुपयों की जरूरत थी। इसके चलते उन्होंने बजाज फाइनेंस ऑफिस में संपर्क साधा। कंपनी की ओर से उन्हें बाद में संपर्क करने को कहा गया और इसके बाद ही बताने की बात कही गई। इस बीच गणेश, निकिता जाधव और अमोल पवार ने मिलकर जयंत को चूना लगाने का प्लान तैयार किया। तीनों ने अपने आप को बजाज फाइनेंस का अधिकृत कर्मचारी बताते हुए जयंत से फोन और व्हाट्सएप के माध्यम से संपर्क किया। जयंत माधवराव देशपांडे वय 66 वर्ष हे एल&T मधून रिटायर झालेले कर्मचारी होते। ते आता सध्या खासगी टॅक्स जबाबदार कंपन्यांना सल्ला द्यायचा व्यवसाय करायचे। त्यांना त्यांच्या मुलाच्या व्यवसायासाठी 3,50,000 रुपये कर्ज पाहिजे होते। यापूर्वी त्यांनी बजाज फायनान्स कंपनीकडून वेळोवेळी कर्ज घेतले होते आणि फेडले पण होते। ते पुन्हा बजाज फायनान्सकडे त्यांनी कर्जाबाबत विचारणा केली। ऑलरेडी त्यांचं एक कर्ज फेडणं बाकी असल्यामुळे त्यांनी त्यांना थांबायला सांगितलं काही दिवसांनी, आम्ही देऊ असं सांगितलं। त्यानंतर त्यांना बजाज फायनान्स कंपनीकडून बोलत आहोत असा फोन आला आणि त्या फोन प्रमाणे त्या फोन फोनमधील व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे त्यांना एक फॉर्म पाठवला बजाज फायनान्सच्या नावाने। मूळ बजाज फायनान्सचा जो पूर्वी फॉर्म होता त्याप्रमाणेच असल्यामुळे यांनी तिथं विश्वास ठेवला, फॉर्म आणि इतर माहिती भरून पाठवली। त्याच्यानंतर वेळोवेळी त्या जे फोन करणारे आरोपी व्यक्ती आहेत त्यांनी त्यांना विविध कारणांनी पैसे भरण्यास सांगितले। त्यांच्याकडे आज नोंदणीसाठी पैसे, त्याच्यानंतर काही पॉलिसी काढण्यासाठी पैसे असे एकत्रित 31,000 रुपये सुरुवातीला, त्याच्यानंतर 63,000 आणि 45,000 रुपये असे 1,39,000 रुपये त्यांच्याकडून त्यांनी वेगवेगळ्या खात्यात त्यांना भरायला लावले आणि पुन्हा 40,000 रुपयाची मागणी केली। यांनी त्यावेळी काय भरले नाही। त्यानंतर यांनी मुंबईला बजाज फायनान्सच्या ऑफिसमध्ये तपास केला की या नावाचे जे नावं त्यांनी सांगितले होते आरोपितांनी फोनवर, त्या नावाचे कोणीही व्यक्ती त्यांच्या कंपनीत त्या कामाला नाही आहे आणि त्यांची फसवणूक झाली असं त्यांच्या लक्षात आलं। त्यांनी दंतोली पोलीस स्टेशनला आणि सायबर सेलला तक्रार दिली। त्याच्यानंतर प्राथमिक चौकशी करून याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला। त्यांचे जे आरोपितांचे फोन नंबर आहे त्याच्यावरून एकाचं नाव त्यांनी सांगितलं, अमोल पवार, एकाचं निकिता जाधव आणि एक गणेश, असे तिघं व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। 419, 420, 34 IPC आणि IT Act 2008 66D नुसार असा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। आता तपास चालू आहे आणि तपासांती आणि आरोपींना लवकरच अटक करून गुन्हेगार पेठेवर करू। जिसमें कहा गया था कि उन्हें यदि 3.5 लाख रुपए का कर्ज चाहिए तो पहले 1,39,000 रुपए जमा करने होंगे, जिसके बाद जयंत ने उनकी बातों में आकर निफ्टी और चेक से पैसे जमा किए। जयंत द्वारा पैसे जमा कराने के बाद भी जब उन्हें कर्ज नहीं मिला तो उन्हें ठगे जाने का एहसास हुआ और उन्होंने फिर इस सारे प्रकरण की जानकारी पुलिस को दी। पुलिस ने शिकायत के आधार पर आरोपी के खिलाफ धारा 419, 420, 34, 92 के तहत मामला दर्ज किया है। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़े के साथ नितिन शेगावकर की रिपोर्ट।